गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर ओसरला आणि आज तर दिवसभर बऱ्यापैकी ऊन होतं झपाट्यानं बदललेल्या वातावरणामुळे पुन्हा एकदा हवेतील उष्मा वाढलाय पुढील आठवडाभर पश्चिम महाराष्ट्रात पावसाची उघडीप असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे दरम्यान आज पहाटेच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला कोल्हापूरपासून एकशे एकाहत्तर किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाची रिस्टर स्केलवर तीन पॉईंट नऊ इतकी नोंद झाली आहे दोनदा महापुराच्या उंबरठ्यावर गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात यंदा त्र्याहत्तर टक्के पाऊस झालाय जिल्ह्यातील सर्वच धरणं तुडुंब भरल्यानं आता पाण्याची चिंता दूर झालीय गेल्या दोन दिवसापासून पावसानं चांगलीच विश्रांती घेतलीय त्यामुळे हवेतील उष्मा वाढलाय आज दिवसभरात चांगलंच ऊन पडलं होतं त्यामुळं चक्क पुन्हा एकदा पंखे लावावे लागले पुढील आठवडाभर पावसाची उघडीपासल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे परिणामी तापमान वाढेल आणि हवा कोरडी होण्याची शक्यता आहे त्यातून पुन्हा एकदा हवेतील धुलीकण वाढून आजारपणात वाढ होऊ शकते दुसरीकडं आज पहाटे अडीचच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचा धक्का जाणवला कोल्हापूरपासून एकशे एकाहत्तर किलोमीटर पूर्वेला भूकंपाचा केंद्रबिंदू असून तीन पूर्णांक नऊ रिश्टर स्केलचा भूकंप झाला या भूकंपामुळे कुठंही कसलीही हानी झालेली नाही